इकडे चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आता मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बिबट्याचा शोध लागेपर्यंत वनविभाग परिसरात तळ ठोकून राहणार असल्याची माहिती पुढे येते आहे. शासनाने बिबट्याला ठार मारण्याचे आदेश दिले असून ठार मारण्यासाठी हैदराबाद इथून खास दोन शार्प शूटर देखील आले आहेत. तसंच बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे आणि पोलीस विभागाचे जवळपास 150 कर्मचारी 10 पिंजऱ्यांसह दाखल झाले आहेत. आता बिबट्याला पकडण्यात प्रशासन कितपत यशस्वी होतं हे पाहणं महत्वाचं आहे.